शहराची खबरबात या बातमीपत्राचे प्रायोजक आहेत मॅक केअर सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल अहमदनगर. नमस्कार, मी प्रिया, आपण पाहताय न्यूज 24. सह्याद्री गिवर नगर शहरातील महत्त्वपूर्ण बातम्यांचा आढावा शहराची खबरबात या बातमीपत्रात. आर्थिक दिवाळखोरीमुळे बंद पडलेल्या श्रीनाथ नागरी सहकारी पतसंस्थेचे संस्थापक चेअरमन पोपटराव एकनाथ शेवाळे यांची राहत्या घरात विष औषध प्राशन करून आत्महत्या केली आहे. त्यांच्या कुटुंबियांनी तातडीने नगरमधील एका खासगी रुग्णालयात उपचारासाठी दाखल केले. तेथे उपचार सुरू असताना बुधवारी रात्री त्यांचा मृत्यू झालाय. मयत शेवाळे यांच्या मृतदेहाचे गुरुवारी सकाळी जिल्हा शासकीय रुग्णालयात शवविच्छेदनासाठी पाठवण्यात आले. या प्रकरणी MIDC पोलीस ठाण्यात आकस्मिक मृत्यूची नोंद करण्यात आली. स्थानिक गुन्हे शाखेने शहरात छापा घालून 73,24,500 रुपयांची रक्कम जप्त केली होती. यापैकी 69,44,500 रुपये रकमेचे योग्य स्पष्टीकरण न मिळाल्याने ही रक्कम आयकर विभागाने प्राधिकृत केल्याने अधिकाऱ्यांकडे सुपूर्त केली आहे. मुख्य लेखा व वित्त अधिकारी तथा खर्च सनियंत्रण कक्षाचे नोडल अधिकारी शैलेश मोरे यांनी दिली आहे. लोकसभा निवडणुकीची आचारसंहिता लागू झाली असून पोलीस प्रशासनाकडून सर्व स्तरावर खबरदारी घेतली जात आहे. अंमली पदार्थ हवाला अवैध मद्य उत्पादन आणि वाहतूक अग्निशस्त्रे या विरोधात स्पेशल मोहीम राबवली जात आहे. अशातच नगर शहरात हवाला मार्फत मोठी रोकड असल्याची गोपनीय माहिती पोलिसांना मिळाली होती. पोलीस अधीक्षक राकेश ओला यांच्या आदेशानुसार स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेचे पोलीस निरीक्षक दिनेश आहिरे यांच्या मार्गदर्शनाखाली पथकाने 21 मार्चला शहरातील खिस्त गल्ली व मार्केट यार्ड परिसरात छापे घातले. यावेळी 73,24,500 रुपयांची रोकड ताब्यात घेतली. या प्रकरणी दोघांना ताब्यात घेतलं होतं. जिल्हा तक्रार निवारण समितीने आयकर विभागाला चौकशी करून अहवाल सादर करण्याच्या सूचना दिल्या होत्या. या रकमेपैकी 3,80,000 रुपयांची रक्कम योग्य स्पष्टीकरण मिळाल्याने कृष्णा विजय भगत यांना सुपूर्त करण्यात आली. उर्वरित रक्कम आयकर विभागाकडे देण्यात आली. कार्यकर्त्यांशी समन्वय ठेवणे, पदाधिकाऱ्यांना नियोजन करणे सोपे जावे, प्रचाराचे साहित्य एकाच ठिकाणी उपलब्ध व्हावे यासाठी महायुतीचे उमेदवार खासदार डॉक्टर सुजय विखे पाटील यांचे प्रचार कार्यालय नगरमध्ये सुरू करण्यात आले आहे. गुलमोहर रोडजवळील कोहिनूर मंगल कार्यालयात या कार्यक्रमाचे उद्घाटन काल पालकमंत्री राधाकृष्ण विखे व माजी मंत्री शिवाजी कर्डिले यांच्या हस्ते फीत कापून झाले आहे. यावेळी खासदार डॉक्टर विखे, खासदार सदाशिव लोखंडे, आमदार मोनिका राजळे, माजी आमदार चंद्रशेखर कदम, राष्ट्रवादी काँग्रेसचे उपाध्यक्ष राजेंद्र नागवडे, भाजपचे जिल्हाध्यक्ष दिलीप भालसिंग, शहर जिल्हाध्यक्ष ॲडव्होकेट अभय आगरकर, अनिल शिंदे, बाबू शेट टायरवाले तसेच मित्र पक्षाचे पदाधिकारी कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते. बांधकाम साईटवरून साहित्य चोरणाऱ्या तिघांना स्थानिक गुन्हे शाखेने अटक केली. आरोपींकडून 2.25 लाखांचा मुद्देमाल हस्तगत करण्यात आलाय. शहरातील सावेडी नाका परिसरातून तिन्ही चोरट्यांनी सापळा लावून पोलिसांनी जरबंद केलाय. अभिमन्यू विलास कळमकर, कृष्णा सुजय कुराडे, अजय सुप्त शिंदे अशी चोरट्यांची नावे आहेत. दारू पिण्यासाठी पैसे न दिल्याच्या कारणावरून तरुणाला जबर मारहाण झाल्याची घटना बुधवारी कायनेटिक चौकात घडली आहे. तरुणावर कोयत्याने वारही करण्यात आले. जखमी शुभम राजेंद्र क्षीरसागर याने फिर्याद दिली. कोतवाली पोलीस ठाण्यात मारहाण करणाऱ्या तिघांवर गुन्हा दाखल करण्यात आलाय. शहराच्या खबरबात या बातमीपत्रात इथेच थांबतोय, मात्र तुम्ही पाहत राहा News 24 सह्याद्री. शहराची खबरबात या बातमीपत्राचे प्रायोजक होते मॅक केअर सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल अहमदनगर.